नॅशनल हेराल्डचे दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील करण्यात आलेले आहे. काँग्रेस मुख्यालयाजवळ आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. नॅशनल हेराल्डचे दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील. काँग्रेस मुख्यालयाजवळ सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झालेली आहे. या चौकशीनंतर नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय सील करण्यात आलेलं आहे. ईडीने ही कारवाई केली असून काँग्रेस मुख्यालयाजवळ देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील करण्यात आलेलं आहे. गेले अनेक दिवस या नॅशनल हेराल्ड प्रकरणाने राजकारण चांगलंच तापतंय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशीही या संदर्भात झालेली आहे. दरम्यान आता ईडीने नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय सील केलेलं आहे. काँग्रेस मुख्यालयाजवळ सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काहीही गोंधळ होऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आल्याचं समजतंय. नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील करण्यात आले. ईडीने हे मोठं पाऊल उचललं असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर ईडीकडून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशी दरम्यान सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ देशभर घातला होता. त्यामुळे आता नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील केल्यानंतर काहीही गोंधळ होऊ नये या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयाजवळ सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. नॅशनल हेराल्डचं दिल्लीतील कार्यालय ईडीकडून सील. काँग्रेस मुख्यालयाजवळ सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी देखील झालेली आहे. या चौकशीनंतर ईडीने हे पाऊल उचललेलं आहे.